अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नऊ वर्ष खासदार आहेत, त्या काम करता आहेत आणि आपण बघितलं असेल की केंद्र सरकारकडून किती मोठ्या प्रमाणात योजना, अगदी शौचालयापासून, दिव्यापासून, घरपोच तुम्हाला नळ देण्यापासून, घरांपासून किती योजना आहेत, म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये असतील, मोफत रेशनच्या बाबतीमध्ये असेल, एक रुपयामध्ये विमा असेल, वृद्धांना घरपोचचा 1000 रुपये त्या ठिकाणी असेल, पेन्शन असेल, किती योजना आहेत आणि आहेत केंद्र सरकारच्या मोठ्या योजना आहेत, त्याचं श्रेय खासदारांनाही आहे, मोदीजींबरोबर ते घेत आहेत, त्यामुळे त्यांनी जर असं म्हटलं असेल तर वावगं काय। खरं आहे, 9 वर्षामध्ये एवढी मोठी कामगिरी केंद्र सरकारने केलेली आहे आणि निश्चित खासदारांनी त्याचं श्रेय आहे। मला वाटतं हा विषय आता काही जाईल कुठे, आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे आम्हाला पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि तिथूनच सगळी नावं त्या ठिकाणी सरत असतात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ऐनवेळेवर कुणाचं काय होईल हे काही सांगते। आपण मागच्या काळामध्ये बघितलेलं आहे ऐनवेळेवर कसे तिकीटं बदलतात, हरिभाऊंचं कसं तिकीट बदललं, जावळेंचं, स्मिताताईंच्या वेळेला पण आपण बघितलं, उन्मेष पाटलाच्या वेळेला की अगदी शेवटच्या दिवशी तिकीट बदललं, त्यामुळे आज कुठलीही गोष्ट सांगणं हे मला वाटतं कठीण होईल, ते बरोबर योग्यही नाही आहे। पार्लमेंटरी बोर्ड आमचं अतिशय सक्षम आहे आणि मला वाटतं ते योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतात।